अरे अरे सोनिया, तू इथं आहेस वय? अरे मी तुला कुठं कुठं शोधलं. मी ऐकलंय की तू गाव सोडून चाललायस. वय का? मी गाव सोडून जातोय. कशा भाई? मला नाही राहायचं इथं. अरे नाही राहणार इकडं. अरे पण का? अरे जीन पण काय जीन आहे वय? नाही राहायचं मला इथं. अगं घरी गेलो ना की माझ्या बाच्या अंगाला त्या स्मशानातल्या राखेचा वास येतो. अगं त्या मेलेल्या माणसांची मडी जाळायची. अगं ते एकम नाही होणार माझ्याच्यान शाकू. अगं माणूस जिता असतो ना तेव्हा अगं लोक त्याला जपत्यात, औषध पाणी करत्यात, खस्ता काढत्यात. आणि तोच माणूस मेला की मग माझा बा त्याच्यासाठी सरान रचतो. आणि तिकडं मडी पेटली की आमच्या घरची चूल पेटती. या अरे जीन पण काय जीना आहे वय? कधी कधी दोन वेळचं खायला बी मिळत नाही. अंगावर कापड बी नसत्यात. लोक नुसती हाडतूड करत्यात. अरे तू मला बी सोडून जाणार आहेस? मला आम्हाला बी सोडून जाणार आहेस वय? तुला बी आणि आईला आणि बाला बी. आता काय बी झालं तरी चालं, पण मी इथं नाही राहणार. परगावात जाईन, तिथं काम करीन. पण हे असलं मडी जाळायचं काम म्या नाही करणार, नाही करणार. अरे सोन्या बाबा, बाकी कमाल गेले तुम्ही. राहू दे, मी आपलं तुम्हाला सांगून टाकतो. तुमची लेक आजपासून आमची सून झाली. पण देण्या घेण्याचं कसं पद्धतशीर व्हायला पाहिजे भाऊजी. आवा आमची एकुलती एक पोर हाय. आमचं जे काय बी हाय ते समजत तिचंच हाय की अहो. ते देण्या घेण्याचं काही नाही. आम्हाला चांगली सून मिळाली हे बेस झालं बघा. अहो पाटील, आबाजीची मुलगी म्हणजे आमच्या गावची शान आहे. अरे वैभव, आम्हाला ठाऊक नाही काय? आणि आबा सुद्धा गावचे सरपंच, त्यांचाही तेवढाच मोठा मान आहे. पण आम्ही गावचे पाटील आहोत, तेव्हा आमचा मान पण पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे बस. अरे धाकू, छोट्या पाटलांना काही विचारायचं असेल तर विचारू दे की शाकूला. हे काय विचारतोय? मी आहे की इथं बसलेलो. काय रे सगळ्या, कुठं ध्यान आहे तुमचं? मी काय विचारतोय तुला? आता मी काय विचारणार? तुमच्या मोर मी कधी गेलोय का? चला आता सगळं ठरलेलं आहे, लवकरात लवकरचं मुहूर्त बघा आणि बार उडून द्या. पण आधी सगळ्यांची तोंड उघड करा. आधी हे घ्या, आधी तुम्हाला घ्या घ्या. जावय बुवा तुम्ही घ्या. काही चुकलं माकलं तर माफ करा. त्याची तुम्ही काय बी काळजी करू नका. आता ही पोर आमचीच आहे बघा. जावई बापू, माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करतोय, त्याचा चांगला सांभाळ करा. मी हाय ना, तुम्ही काय बी काळजी करायची नाही. आबा काय बी काळजी करू नका, आमच्या पोरी सारखी ती. कधी वाटलं तर आमच्या घरी येत जा ना तिला भेटायला. काय इंदू बरोबर का नाही हे काही विचारणं झालं आबाजी. आता आमसने निघाया पाहिजे. हा ठीक आहे बहिणी साहेब, या पाया होय होय पाया पडतो. सुखी राहा. Thank you.
चल तुम्ही चल पुढे चला. चला बाई येतो रे. लय झाक दिसतेस ग. असं वाटत या जसा पुनवचा चांदोबाच वरन उतरून माझ्या वंजळीत आलो या. शाकू, पहिल्यांदा तुला बघितली आणि माझ्या मनातच भरलीस बघ तू. तवापासूनच ठरवलं लगीन करीन तर तुझी अशीच, नाहीतर नाही. चंद्राची कोरण नाकात नत. सोन्या कोण आहे? अग सोन्या कोण आहे? अग तुझा यार होता, मैत्र होता, मग माझ्याशी लगीन का लावलास? त्या पोराची कमाल झाली. बघा तरी काय झालं ते. आय ओर तू आवाज येतो तू. अरे पोरा, हे सख्या दार उघड रे बाबा, दार उघड रे बाबा. थांब, तुला बघून घेतो. काय भानगडे, काय गोंधळ आहे इथं? गोंधळ म्या नाही, तुमच्या सुनानं घातलाय. बदफैली आहे ती बदफैली. आपल्या घराण्याची आबरू घालवली आहे ना. तू बघ काय झालं रे पुरा. लगीन केलंय माझ्याशी आणि झेंगाट केलंय दुसऱ्याशी. चला कसली अवदसा आठवली हिला, उद्या सकाळच्या बघू. बोला पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या पोराला आबाजीच्या पुरी पासून काडी मोड हवाय. अहो काय बोलताय काय हे पाटील? अहो कालच लग्न झालं आणि आज लगेच काडी मोड? अहो ही काय रीत झाली का? अहो माझ्या पोरीच्या अंगाची अजून हळद भी निघाली नाही आणि तुम्ही तिच्या तोंडाला काळं फासायला निघालाय होय. अगाय तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का? नाही. रीणबाई तोंड सांभाळून बोला.
जास्त बोलू नका। अहो माझ्या पोरीला मी तुमच्याकडे आता पाठवणार भी नाही। माझ्या पोरीला रणकी म्हणून सांभाळेन मी। रणकी काय म्हणतेस? माझ्या पोरांना मारते काय? त्या परीस तुझ्या पोरीच्या गळ्यात दगड बांधून तिला हिरे ढकलून दे। माझ्या पोरीला हिरे ढकलून द्यायच्या गोष्टी करताय? अहो तुमच्यात हिम्मतच नाही माझ्या पोरीला सांभाळायची। हे बघा जरा थांबा, एकदम असं हा मृत्युमुरीवर यायचं कारण नाही। ये मी सरपंचच आहे। अहो काहीतरी तोडगा निघालच की? आता तोडगा नाही, आता तोडणारच। आम्ही यांची पोरगी नांदवणार नाही। तुम्ही काय नांदवणार माझ्या पोरीला? माझ्या पोरीला मीच तुमच्याकडे पाठवणार नाही। हांची नको नग जाऊस। नाही पोरी, ही सगळी परमेश्वराचीच इच्छा आहे, मी जाणारच। हा सोनिया। हा जी। माझी एक इच्छा आहे, पुरी करशील? होय आजी, बोला ना, म्या करीन। सोनिया, राणी माझी एकुलती एक नात आहे, माझ्या माघारी तिचं कुणीच नाही आणि मला ठाऊक आहे तुम्ही दोघ एकमेकांना पसंद करता आणि माझी इच्छा आहे दोघांनी लग्न करून सुखाने संसार करा। राजीव म्या कोण, कुठचा माझा आई बाप कोण आणि तुम्हाला का? सोन्या मला काही पण ऐकायचं नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। हे बघ, हा माझा काळजाचा तुकडा मी तुझ्या स्वाधीन करते, त्याचा तू नीट सांभाळ करशील असा पूर्ण विश्वास आहे। वचन दे मला। हा पुरा। होय आजी, म्या वचन देतो, म्या आईचा चांगला सांभाळ करी। आजी सुखी राहा। पोरी मला उद्या जायची तयारी करायची आहे। पोरा काळजी घे रे बाबा। होय, तू पण काळजी घे। चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप।